पुणे सारख्या गजबजलेल्या शहरामध्ये एका मराठी तरुणाने आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर हॉटेल व्यवसायामध्ये स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. गेली 16 वर्ष पुण्यातील KEM रुग्णालय या ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून घरगुती चवीच्या पदार्थांमधून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सेवा पुरवित आहे. अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे शहराबाहेरून आलेले असतात. अशा वेळेस त्यांना घरगुती व उत्तम दर्जाचे पदार्थ माफक दरात उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी अमोल गायकवाड यांनी. पाहूयात विस्ताराने. म्हटलं जातं की मराठी माणूस हा कष्टाच्या बाबतीत कमी पडतो, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं, आज आपण आहोत KEM हॉस्पिटलमध्ये आणि KEM हॉस्पिटलमध्ये एक छोटीशी गाडी या ठिकाणी एका मराठी व्यक्तीने लावलेली आहे. त्याचं नाव आहे समीर वीर आणि ह्या गाडीवरचा धंदा अतिशय वाखाणण्याजोगा आहे. पाहूया समीरचं नेमकं काय चाललं आहे. या दुकानात आपण कोणकोणते पदार्थ ठेवलेले आहेत? आपल्या दुकानामध्ये पोहा, उपमा, खिचडी, इडली, सामोसा, पट्टी सामोसा, ब्रेड पॅटीस, खारे पॅटीस, त्यानंतर मेथीचा थेपला, आप्पे अशा विविध प्रकारचे आयटम ठेवलेले आहेत. जो मराठी तरुण आहे, या तरुणाला तुम्ही या व्यवसायातून काय संदेश द्याल? मराठी तरुणांना मी असं सांगेन की तुम्ही फक्त नोकरीवरती डिपेंड व्हा, तर व्यवसायामध्ये जास्तीत जास्त इन्वॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करा आणि एकाच व्यवसायावर पण डिपेंड राहू नका. जर नोकरी करत असाल तर त्याला सबस्टिट्यूट काहीतरी एक जोड व्यवसाय करा, अथवा व्यवसाय करत असाल तर त्यालाही आणखीन एखादा जोड व्यवसाय ठेवा. जसं वॉरेन बफेटनी सांगितलेलं आहे आपल्याला की उत्पन्न तुमचं एकाच मार्गातून येणार नसावं, कधी मंदीचं सावट आलं तर तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात तरले जाऊ शकता. साधारण या धंद्याला किती भांडवलाची आवश्यकता आहे? आपण किती भांडवल गुंतवलेलं आहे? सुरुवातीला आम्ही याच्यामध्ये 50 ते 60 हजार रुपये गुंतवले, त्याच्यापासून सुरुवात केली 17 वर्ष. आणि मासिक उत्पन्न किती आहे, किती अपेक्षित आहे? मासिक उत्पन्न तसं माणूस तर अल्प समाधानी नाही आहे की बाबा मला एवढं इतकं मिळालं पाहिजे, पण आपण किमान महिन्याला आत्ताच्या तरुणाला जर पाहायला गेलं तर घर चालवण्यासाठी किंवा वेल सेटल लाईफ जगण्यासाठी किमान 30 ते 40 हजार रुपये मासिक उत्पन्न मिळायलाच पाहिजे. जवळपास 17 वर्ष त्यांना या ठिकाणी झालेली आहेत. अतिशय आश्चर्यजनक गोष्ट आहे, मराठी माणूस एका ठिकाणी 17 वर्ष टिकणार. हे जो आपण बनवून आणताय वडे असतील, समोसे असतील, नेमके कुठून बनवतात? घरून बनवून आणि काही जे आहेत ते आपले काही स्पॉन्सर बद्दल आहेत, त्यांच्याकडनं त्यांचा दर्जा वगैरे चेक करून आपण ते इकडे ठेवतो. हॉस्पिटल असल्यामुळे स्वच्छता आणि क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं वाटतं, म्हणून मग त्या क्वालिटी वगैरे चेक करून. तर इथं जो येणारा जो तुमचा ग्राहक आहे हा बहुतांशी तो कस्टमर आहे, या दवाखान्याशी निगडीत आहे. त्यांचे पेशंट तिकडे ॲडमिट असतात, त्यांचे ऑपरेटिव्ह झालेले असतात, त्यांचा कसा प्रतिसाद तुम्हाला तिकडे लागतो? तसे तर आलेला माणूस थोडासा आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या हतबल झालेला असतो आणि त्याला आल्यानंतर तो कसाही मूलमध्ये जरी असेल तरी आम्ही त्याला प्रेमाने इकडे ट्रीट करतो, जेणेकरून त्याचा स्ट्रेस जो आहे तो कमी होईल. आम्ही फायनान्शियली तर कोणाला काही असं हे करू शकत नाही, पण चांगले पदार्थ जर खायला घातले किंवा व्यवस्थित जर त्यांना ट्रीट केलं तर नक्कीच त्यांचा कुठेतरी स्ट्रेस कमी होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही रेट इतके रिझनेबल ठेवलेले आहेत की आम्ही पाहिलेले काही काही लोक गावावरनं भाकरीमध्ये चटणी वगैरे एकत्र करून 8 दिवस त्याच्यावरती काढतात, पण दवाखान्यासाठी पैसे, मेडिसिनसाठी पैसे भरायची व्यवस्था करतात. त्यामुळे आम्हाला वाटत नाही की आम्ही जेणेकरून जास्त पैसे घेऊन लोकांकडनं फायदा मिळवावा, आम्ही रिझनेबल रेटमध्ये आणि चांगलं देण्याचा आमचा हा नक्कीच. आपल्यासोबत जुन्नरचे माजी नगराध्यक्ष अनिल मेहर आहेत. मेहर भाऊ, हे जे दुकान मराठी व्यवस्थापन चालू आहे, त्यांचं काय वाटतं? इथे 10 दिवस माझ्या वडील इथं ॲडमिट आहेत आणि तेव्हा राष्ट्राला इथे येण्याचा योग आला. मराठी माणूस व्यवसाय करतोय म्हणून प्रथमतः आनंद आणि कौतुकही वाटतं. 3 ते 4 वेळेला त्याच्याकडे येऊन जो नाश्ता केल्यानंतर सर्वांनी स्वच्छता टाकते बघून मनापासून त्याचं अभिनंदन केलं आणि ते सर्व करत असताना हे पदार्थ जे आहेत, वडापाव असो, सामोसा असो, पेटा असो, जिरा पोहे, किती प्रकार आहेत ते सगळे तो
चौकशी केली असता स्वतःच्या घरून करून आलो, त्यामुळे घरच्या मुलीच्या चव वेगळीच या सगळ्या पदार्थांना येते आणि नाश्ता घरी नाश्ता केला तर अमूल समाधान येणाऱ्या वाटतं रुग्ण घेऊनच पण नको आलेला आहे, माझ्याकडे ऑपरेशन झालेले आहे त्याला सुद्धा आर्थिक जळ बसलेली आहे आणि इथं आल्यानंतर आपण त्याचे रेट पाहिले अतिशय कमी आहेत, त्या बाबतीत काय म्हणाल? नाही दर तर कमीचे पदार्थ चव आणि क्वालिटी एकंदरीत सगळं पाहता अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय चालवलेला आहे, चर्चा केली असतो साधारण 15 ते 18 वर्ष झाले तो हा व्यवसाय संभर होईल आणि इथं आल्यानंतर घरचे पदार्थ खाले जो समाधान लागतो म्हणजे 10-15 पाण्याचं ॲडमिट असतात त्या रुग्णाबरोबर त्याचे नातेवाईक जे असतात त्यांचे इथे खायचे प्यायचे जे काय हाल होतात ते इथं आल्यानंतर ज्या ग्रस्त आल्यानंतर ते हाल होत नाही असं जाणवत होतं. नंतर जो तरुण आहे आपण पाहतो कुणीतरी वडापावची गाडी लावतो कुणीतरी समोसेच लावतो त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? सुंदरमध्ये पण आता आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी वडापावच्या गाड्या आहेत, म्हणून तुम्हाला त्या तरुणाला काही सांगत वाटतं या तरुणाचा आपण येऊन इथं आदर्श घ्या आणि इथं असलेली स्वच्छता टाकली किंवा ज्या त्याची क्वालिटी आहे किंवा जे पदार्थ वापरले गेलेले अतिशय म्हणजे दिसायला पण सुंदर दिसतात आणि चवीला अतिशय छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वच्छतेला आणि क्वालिटीला महत्त्व दिल्याचं जाणवतं, त्या हाच गुण आपल्या जुन्नाच्या तरुणांनी घ्यावा असं मला वाटतं. आपण हे मोठमोठाले हॉस्पिटल जर पाहिले तिथले जे हॉटेलिंग व्यवसाय तो शक्यतो गैर मराठी व्यक्तींकडे आहे, इथं मराठी व्यवस्थापन बोर्ड सुद्धा लावलेलं आहे, त्याच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? आपण सगळीकडे पाहतो ना शेती व्यवस्थापन किंवा इकडचं व्यवस्थापन तिकडचं व्यवस्थापन असे बोर्ड लावतो, पण मराठी व्यवस्थापनाचा बोर्ड लावलेला माझ्या निदर्शनात आज पहिल्यांदाच झाला आणि त्याचा त्याला स्वतःला अभिमान आहे, तिथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना अभिमान आहे आणि मलासुद्धा त्याचा खूप आणि अभिनंदन. हॉटेल व्यवसाय म्हटलं की डोळ्यासमोर चित्र येतं दक्षिण भारतीयांचं, परंतु पुणे येथील समीरवीर नावाच्या तरुणाने हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कामातील चिकाटी, धैर्य आणि गुणवत्ता याची सांगड घालून त्यांनी गरजू रुग्णांना त्या ठिकाणी सेवा पुरवलेली आहे. समीरवीर नावाच्या तरुणाला आयवन न्यूज चॅनलच्या वतीने आमचा मानाचा सलाम. कॅमेरामन धनश्री करायचं, अमोल गायकवाड, आयवन न्यूज.